राम राम बंधू भगिनो, नाना वाघ धन्वंतरी बाग या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. बंधू भगिनो, आज मी तुम्हाला एका अनुभवसिद्ध वनौषधीचं दर्शन घडविणार आहे. आणि ती वनौषधी म्हणजे उन्हाळी. आता हिला उन्हाळीही म्हणतात आणि शरपंखाही म्हणतात. तर अशा वनस्पतीचं ज्ञान हे परंपरेने व अनुभवाने चालत आलेलं आहे आपल्यापर्यंत. ह्या वनस्पतीचं थोडक्यात तुम्हाला हिला शरपंखा का म्हणतात हे मी तुम्हाला दाखवतो. ह्या वनस्पतीचं असं पान तोडलं, हां, तर ह्या असं पाण्यासारखं टोक येतं त्या पानात काय, म्हणून हिला शरपंखा असं सुद्धा नाव आहे. आता इथे मी तुम्हाला औषधी उपयोग सांगतो. तर ह्या वनस्पतीला हलकी जमीन मानवते, तर भारी जमीन मानवत नाही. आणि हे वर्षायू झुडूप आहे. वर्षायू म्हणजे एका वर्षामध्ये यांची फळधारणा होते, या बिया पक्का होतात आणि बियापासून दुसरे रोपंही तयार करता येतात. तर मी आता याचे औषधी उपयोग सांगतो. तर ह्या उन्हाळीच्या म्हणजे शरपंख्याच्या मुळाचं चूर्ण करून पाण्यामध्ये जर जखमेवर लेप केला तर जखम भरून येते. तसं हे हिच्यामुळे गंडमळ्यावरही चालतात, म्हणजे हिच्यामुळे आणि हळद एकत्र दह्यामध्ये उगळून जर गंडमाळ्यावर लेप केला तर गंडमाळही नाहीसे होतात. तसं ही मुळेदेवर बी खूप गुणकारी आहेत. या उन्हाळ्याच्या 10 ग्रॅममुळे जर दह्यामध्ये उगळून जर आपण खाल्ल्या रोज 15 दिवस तर मुळवा जीवावतं, रक्त पडणारसुद्धा बंद होतं. आणि अजून ह्या उन्हाळीच्या मुळ्यांचं पाण्यामध्ये उगाळून जर गरम करून अंड्यावर जर लेप केला तर माणसाला जी अंडवृद्धी होत असते अशी अंडवृद्धीसुद्धा नाहीशी होते. तर बंधू भगिनो, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा व आमच्या चॅनलला जर तुम्ही प्रथम जर असला तर सबस्क्राईब करा, म्हणजे आम्हाला पुढील भागात अनुभवसिद्ध वनौषधी दाखायला प्रोत्साहन मिळते. तर ह्या शरपंखेचे आमच्याकडे रोपं मिळतील. राम राम.